कोणार्क अपना शहर अपनी बातें। नमस्कार दादा, माझं नाव गौरव चव्हाण आहे। माझी गाडी इथे आतमध्ये लागलेली एक्सेस 125 गाडी नावाची आहे। इथे एक रिक्षा उभी आहे, इथे कार उभी आहे। यांनी याला काही न देता, म्हणजे यांना काय भाव न देता माझ्या गाडीला उचललेलं आहे आणि मी त्याची व्हिडिओ पण तुम्हाला देईन। माझ्या मित्राच्या फोन मध्ये त्याची व्हिडिओ पण काढलेली आहे। ती गाडी माझी उचलली आणि मला बोलतात की तू पोलीस स्टेशनला तुला काय करत आहे, अशी दादागिरीची भाषा ते लोक वापरत आहेत। ही इथली गोष्ट आहे, नेताजी चौकातली गोष्ट आहे, एकदम चौकातली। हे बघ, तुम्ही चौक पण बघू शकता। हा, एअरटेलची गॅलरी इकडे, एअरटेलच्या गॅलरी समोरची गोष्ट आहे। पण गाड्या उभ्या आहेत लाईनीमध्ये, पुढे पण लाईनीमध्ये गाड्या उभ्या आहेत। त्यांनी त्यांच्यावरती काही कार्यवाही नाही केली। माझ्या गाडी ही बघ, माझी गाडी इथं आतमध्ये लागलेली होती आणि जेव्हा ते लोक आले त्यानंतर पण तेव्हा पण माझी गाडी इकडेच लागलेली होती। माझी गाडी हे बघा, माझी गाडीची क्रॉस होती, फक्त थोडीशी क्रॉस होती आणि त्यांनी नंबर सुद्धा लिहिलेला आहे, त्यांनी नंबर सुद्धा लिहिलेला आहे। माझी गाडी उचलताना मी त्यांना समोरच उभा होतो, मी या गेटच्या बाहेरच उभा होतो। मी त्यांना बोलत आता एक मिनिट थांबा, पण त्यांनी काही थांबण्याचा प्रयत्न केलेला नाही। मेरी शिकायत दादा ये है की आम आदमी को वो लोग ने परेशान नहीं करना मांगता है, बस मेरी इतनी शिकायत है, बाकी मेरी कुछ शिकायत नहीं है। हम लोग का कहना ये है की आप गाड़ी उठाते हो, बाइक उठाते हो, पर आगे भी जो कार लगी हुई है, ये रिक्शा लगे हुए, ये कार लगे हुए मेन रोड पे लगी हुई है, वो भी लॉक लगाना चाहिए। अगर टू व्हीलर है तो हमारी गलती है क्या? हमारे पास टू व्हीलर है, हमारे पास फोर व्हीलर नहीं तो हमारी गलती है क्या दादा? वो मेरे को प्रश्न, मेरा माझा प्रश्न दादा फक्त एवढाच आहे की आमच्याकडे जर टू व्हीलर आहे तर हे फोर व्हीलर त्यांना लॉक लावा। तुम्ही जर मेन रस्त्यावरती उभे आहे, ही रिक्षा उभी आहे, ही गाडी उभी आहे, त्यांच्यावरती तुम्ही काहीतरी कारवाई करा, बस माझी फक्त एवढी मागणी आहे दादा। कोणार्क अपना शहर अपनी बातें।